बेरोजगारी ही देशापुढील सर्वात मोठी समस्या असून दरवर्षी लाखो विद्यार्थी महाविद्यालयातून पदवी संपादन करून नोकरीच्या शोधात बाहेर पडत असतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. भारतीय रेल्वेमध्ये सुद्धा सध्या सुरक्षा रक्षकाची भरती करण्यात येते. 10,000 जागा रिक्त आहेत, मात्र त्यासाठी आलेल्या अर्जांची संख्या ही चकित करणारी आहे. 10,000 जागांसाठी तब्बल 95 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.